प्रवीण साथियों, बहुजन संगठक पाचशे महार शूरवीरांचा इतिहास दर्शवणारा हा स्तंभ। बहुजन संघटक आपणास येथील सर्व तयारी ऍक्टिव्हिटीज दाखवत आहे। मोठ्या ताकदीने सर्वजण आपापली भूमिका बजावताना शौर्य दिन हा अत्यंत उत्साहात साजरा होणार आहे। पोलीस प्रशासन मोठ्या ताकदीने येणाऱ्या लोकांची सोय लावत आहे। आपण पाहू शकता मित्रांनो, पूर्ण पोलीस प्रशासन सत्या सिटींचं आगमन पण इथे झालेलं आहे। पोलीस किती विचारत आहेत आपणास काही प्रॉब्लेम आहे का पोलीस कर्मचाऱ्यांना? लोकांचं येणं चालूच आहे। स्तंभाची ही दुसरी बाजू आहे। त्याचबरोबर ही तिसरी बाजू पाहू शकतो आपण। दोनशे पाचवा शौर्य दिन असणार आहे। आणि अत्यंत उत्साहाने कामगार देखील आपली आपली भूमिका बजावत आहेत। पाहू शकता मित्रांनो, किती हार आहे? हा हारांची म्हणजे किती किलो हार आहे? क्या बोले? 5 ते 6 टन हे 6 टन पुरे स्तंभ केली। बघा मित्रांनो, 6 टन फुलांच्या माळांनी शौर्य स्तंभ सजवला जाणार आहे। आणि अत्यंत उत्साहात प्रत्येक जण आपापली भूमिका बजावत आहे। बाबा सर हे पा, भाऊ येणाऱ्या लोकांची संख्या सुरू झालेली आहे।
एक त्या समोर असतो या जिन्याच्या ही रावटी लावली ना ही रावटी निघेल कोपऱ्याला असतो तिथे या म्हणजे ही रेलिंगच्या पलीकडे या रेलिंगच्या इकडे आपण कव्हर करतो 205 वा या यंत्राने शौर्य स्तंभावरती माळ लावली जाणार आहे आपण पाहू शकता मित्रांनो वेगवेगळ्या भारत देशातून सगळीकडून येणाऱ्या लोकांचा भीमा कोरेगांव की प्रथम फिरियादी अनिता ताई रविंद्र सालवे भी यहाँ पर कैसी सुरक्षा है वो देखने के लिए आए हैं। संगीता ताई जय भीम। यस बहुजन संगठन या क्रेनने हे वरती घेतलं जात आहे मित्रांनो दोन संघटक आपणास लाईव्ह दाखवत आहे मित्राने लावलं जात आहे अंदर जाऊ जा एक क्या काम है क्या है ना बघा मित्रांनो फार रिस्की वर्क आहे मित्रांनो क्रेनच्या माध्यमातून लावलं जात आहे आमची पोलीस प्रशासनाची करमळ जवळ जाऊ नका देखोय दो बंदे ऊपर बैठे हुए बघा हे अंगावर कोणी येऊ शकतो Thank you.
फर्स्ट टाइम बहुजन संघटक आपल्याला लाइव बघा फार रिस्की वर्क अत्यंत मनमोहक दृश्य आपण पाहू शकता मित्रांनो. ढोसाळ पडलेला शौर्यस्तंभ फुलांच्या माळांनी अत्यंत सुंदर दिसतो आहे आपण पाहू शकता. क्रेनच्या साह्याने दोनशे पाचवा शौर्य दिन मित्रांनो आपण पाहू शकता. ओसाड पडलेला शौर्यस्तंभ फुलांच्या माळांनी आज फुलून दिसतो आहे. क्षण घेतला जात आहे मित्रांनो. सर्वांना जय भीम. स्वतः बाबासाहेब इथे यायची जास्तीत जास्त लोकांनी लाईक शेअर करा. बघा आरांचा 205वा शौर्य दिन कळवय मित्रांनो पाहू शकता आपण क्रेनच्या साह्याने. थोडी मिस्टेक झाली वाटतं त्यामुळे परत त्यांनी लोकांचं येणं सुरू झालेलं आहे. सगळे नेते मंडळी उद्या या रस्त्याने येणार आपण पाहू शकता. एक छोटासा पूल बनवलेला आहे त्या पुलावरनं बाळासाहेब असतील, राजरत्न आंबेडकर असतील, सर्वजित बनसोडे सर असतील, सर्व नेते मंडळी इथून या पुलावर काय प्रॉब्लेम झाला खाली का घेतलं हे बॉक्स तिथं हे लोक ओके भरता येत असं ना ठीक आहे. दोन तीन आणि चार
हा चौथी बाजू आपण पाहू शकता मित्रांनो 200 त्याबरोबर अंजना मॅडम जय भीम मॅडम काही बोलू शकता मॅडम तशी व्यवस्था चालू आहे त्याबद्दल एक तारीख 1818 जे स्वाभिमानाच्या लढाईसाठी युद्ध झालंय त्या युद्धामध्ये स्वाभिमानाचं प्रतीक म्हणून हा शौर्यस्तंभ ब्रिटिशकालीन उभा केलेला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे आम्हाला या शौर्य स्तंभाचं महत्त्व कळालं आहे आम्ही दरवर्षी येते आमचं स्वाभिमानाचं प्रतीक एक ऊर्जास्त्रोत या ऊर्जास्त्रोत असल्यामुळे आम्ही दरवर्षी येते आमचा तमाम आमच्या रामदागिनीसोबत मानवंदना देण्यासाठी येत असतो तर यावर्षी शासनाकडे जबाबदारी आलेली आहे जिल्हाधिकारी यांनी या नियोजनाची जबाबदारी घेतलेली आहे शौर्यस्तंभाला फुलांनी सुशोभित करण्यात येत आहे त्याचप्रमाणे बसची सुविधा टॉयलेटची सुविधा परत इथे हिरकणी कक्ष म्हणजे महिलांना छोटे बाळांना घेऊन महिला येत असतील त्यांचे स्तनपानाची व्यवस्था म्हणून हिरकणी कक्ष म्हणून याची सुद्धा सुविधा उपलब्ध करून देत आहे आणि बऱ्यापैकी आनंदाचं वातावरण भीमा कोरेगाव शौर्यस्तंभाजवळ निर्माण झालेलं आहे आणि महाराष्ट्रातून नव्हे तर भारतभरातून भीमा अनुयायी या शौर्यस्तंभाला मानवंदना देण्यासाठी येत आहे जनताई काही बोलणार पूर्ण भारत देशातूनच नव्हे तर पूर्ण जगातून लोक इथे येतात मित्रांनो आपण पाहू शकता परत जी मिस्टेक झाली होती ती दुरुस्त करून पुन्हा एकदा हा फुलांची माळ पोलीस कॉन्स्टेबल पूर्ण कॉन्सन्ट्रेट करत बघा पाहू शकता अरे अच्छा हां ते हा इकडे स्तंभाकडे आले होते जवीन सर अरे निलेश सर जय भीम योद्धा निलेश सर पण आलेले आहेत जे की पूर्ण ताकदीने सगळ्या गोष्टी व्यवस्थित आहेत त्याच्या करण्यासाठी जातो आहे पाहू शकतात पुन्हा याला वरती घेऊन पुन्हा लावू शकतो मित्रांनो 205वा शौर्य दिन आपण पाहत आहात जो की ओसाड पडलेला शौर्य स्तंभ या फुलांच्या माळांनी अत्यंत सुशोभित दिसत आहे पाहू शकता फार रिस्की वर्क आहे शौर्यस्तंभात पाहून 500 शूरवीरांची आठवण येते मित्रांनो कारण रक्त स्वतःचं सांडून देखील क्रांती होते हा सिद्धांत जर कोणी मांडला असेल तर या 500 शूरवीरांनी मांडलेला आहे स्वतःचं बलिदान देऊन सुद्धा विजय साजरा केला जातो शौर्यस्तंभाचं वैशिष्ट्य पूर्ण जगाला मान आत्मसन्मान जिवंत ठेवण्याचं प्रतीक आहे विधाने केली होती समाजाविषयी काय याबद्दल आता काही विशेष काय कारवाई होईल
मॉकड्रिल झाले सर मॉकड्रिल आज सेकंड ड्रिल आहे एक दिवसाला 4 दिवस अगोदर सुमारी घेतलं आणि आज सेकंड ड्रिल झाला आहे आणि खूप तयारी आहे पोलिसांची इथे जो जो 6:30 हजार बोलतो हे होते पोलीस आयुक्त रितेश सर सतीश कुमार सर यांनी सांगितलं की पोलीस दल सज्ज आहे या पूर्ण बंदोबस्त झाला थँक यू सहकार्य करत आहे आपण कशा आहात बहुजन संघटकला लाईव्ह आहात सर काही बोलणार तुम्ही सुरक्षेबद्दल सुरक्षा एकदम कमिशनर सीपी साहेबांनी कार्यक्रम सर्व हातात घेऊन एकदम सुंदररीत्या त्यांनी पुणेग्रामीणचे एस पी असतील किंवा कलेक्टर देशमुख साहेब असतील सर्वांनी अतिशय सुंदर आणि सर्वांना एकत्र घेऊन ज्या भीमा पुणेगावला कसल्याही प्रकारचा वाईट चुकीचा प्रकार किंवा लोकांना कसल्याही प्रकारचा त्रास होऊ नये अशी सर्व दक्षता घेऊन त्यांनी अतिशय सुंदररीत्या एका मार्ग त्यांच्या मार्गदर्शनाखाली चालू आहे अशाच पद्धतीने होईल अशा त्यांनी आपल्याला आश्वासन दिलेलं आहे पूर्णपणे करतील अशी शाश्वती पण आहे त्यामुळं आपल्या सर्वांना शौर्य दिनाच्या मी संदीप खंडू जाधव पुणे जिल्हा युवक अध्यक्ष आर पी आय माझ्या वतीने रामदास आठवले साहेबांच्या वतीने आमच्या पार्टीच्या वतीने शुभेच्छा देतो सर्वांनी सुखरूप घ्या सुखरूप दर्शन घ्या आणि शांततेत या शांततेत परत जा जय भीम जय भारत जय भीम सर थँक्यू ओ मॅडम जय भीम बोलताय सुरक्षेबद्दल काही नाही चालू आहे आलेले दिसत आहेत आपल्याला पाहू शकतो रेंज कमी जास्त होत आहे मित्रांनो आणि उद्याला तर पूर्ण नेट बंद केलं जाईल 12 नेट बंद असेल सर जय भीम स्वप्नील लोहार सर सर बहुजन संघटकला तुम्ही लाईव्ह आहात आणि शौर्य दिनाबद्दल काय मेसेज देऊ शकता 25 डिसेंबरपासून आंबेडकरवादी मिशनच्या वतीनं येस शिक्षण क्रांती राष्ट्रीय अभियान हे नांदेडमधून ही यात्रा जी असते ती पुण्यापर्यंत निघालेली आहे आणि आज पूर्ण मराठवाड्याचे जिल्हे करून आज आम्ही भीमा कोरेगाव आहोत उद्या सणासवाडी इथे शिक्षण क्रांतीचा कार्यक्रम आहे आणि पुण्यामध्ये 1 जानेवारीला महात्मा फुलेंच्या भिडेवाड्यावर शाळेवर याचा
आंबेडकरी मिशनसाठी सर तुम्हाला खूप खूप